नमस्कार, मी तन्वी, तन्वी टेस्टी फूड अँड क्रिएटिव्हिटी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गौराईला मोरावर कसे बसवायचे हे पाहणार आहे, त्याचा हा व्हिडिओ मी इथे बनवत आहे। तर इथे छोटी लेगिन्स घेतलेली आहे लहान साईजची आणि त्याच्यामध्ये मी डब्बा घातलेला आहे आणि डब्यामध्ये थोडंसं वजन घेतलेलं आहे। तर हा हापवडी कशी बनवायची हा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरून पाहू शकता। तर इथे साडीच्या पूर्ण निऱ्या करून घेतलेल्या आहेत, पदर एका साईडला बनवून घेतलेला आहे आणि ही साडी आहे ती दोन्ही काठ हातात पकडायची आणि या टाईपमध्ये पूर्ण या कळशीला असं गुंडळून घ्यायचं आहे। इथे मी चिमटा लावून ठेवणार आहे, असा चिमटा लावायचा आहे आणि साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे। हा पदर आहे हा मागेच ठेवून द्यायचा आहे आणि हा एक पाय असा आपण दुमडलेला दाखवणार आहे। तर काठ इथे असा आपण पिन लावून टक करून घ्यायचा आहे। हा एक पाय आता दुसऱ्या पायाला पण सेम तसंच हे करायचं आहे। तर आता आपण हा पदर देऊया असा। जर पदर कमी वाटत असेल तर दोन निऱ्या इथे सोडून तुम्ही वाढवून घेऊ शकता। आता हा जो आतला पदर आहे तो इथं मी अशी पिन लावून घेणार आहे। आता इथे आपण पाय लावू, एक पाय आपण असा उभा ठेवणार आहे आणि एक मडलेला दाखवणार आहे, त्यामुळे एकच पाय आपल्याला लागणार आहे। पाहू शकता या टाइप मध्ये आपली गौराई रेडी व्हायला लागलेली आहे। आता हे निऱ्या अशा छान पसरून घ्यायचे आहे, तर मुखवटा घालून घेऊ आणि पदर किती आहे पाहू। जर जास्त लागला तर पदर आपल्याला काढावं लागेल। पाहू शकता या टाइप मध्ये पदर एकदम छान आणि व्यवस्थित आलेला आहे। मी तात्पुरते ते चिमटा लावून घेते, ते डबल स्टिक लावून जरी पदर चिकटून चालेल। आता आपण दागिने घालून घेऊ, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। तर इथे हा मी मोर बनवलेला आहे, तर या मोराला मी या मोराचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे। हा मोर कसा बनवायचा याचा व्हिडिओही माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकता। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक देत आहे। तर आता हे अशा निरा पसरून घ्यायचे आहेत। आता आपल्याला पिसारा लावायचा आहे, तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मोराला पिसारा कसा लावायचा। तर माझ्याकडे थोडेच मोरपंख आहेत, त्यामुळे मी जे करते की एका ग्लासमध्ये तांदूळ भरून घेतलेले आहेत आणि या तांदळामध्ये हे मी माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी मोरपंख इथे घुसवून घेणार आहे त्या ग्लासमध्ये। आणि जर तुमच्याकडे भरपूर असतील तर तुम्ही डायरेक्ट मोरालाही इथे चिकटू शकता। तर त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे कशी चिकटवायची आहे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाहून घ्या की मोराला पंख कसे चिकटवायचे आहे। तर पाहू शकता या टाईपमध्ये आपला मोर पण तयार झालेला आहे। आता आपण हात जोडून घेऊया, परत आपण भेटू अशाच एका गौराईच्या छानशा व्हिडिओ सोबत। थँक्यू।